मौजे नेहरूनगर निमणी हद्दीतील गट नंबर पंधरामध्ये काही शेतजमीन प्रकाश उपसा जलसिंचन सहकारी संस्था आणि जय हनुमान विकास सोसायटी सहकारी संस्थांनी खरेदी घेतली दोन्ही संस्था सहकारी कायद्यानुसार नोंदणीकृत आहेत यापैकी प्रकाश उपसा जलसिंचन सहकारी संस्था ही पाणीपुरवठा संस्था असून या संस्थेनं सदरच्या शेतजमिनीत औद्योगिकरणासाठी बांधकाम सुरू केलं हे बांधकाम सुरू करण्यापूर्वी या संस्थेनं सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तासगाव यांच्याकडून अंदाजपत्रक मान्यता इमारत बांधकाम नकाशा औद्योगिकरणासाठी बांधकाम असल्याचा आवश्यक असलेली नगररचना विभागाकडील रेखांकनाची मंजुरी त्यानुसार बांधकाम करावयाच्या क्षेत्रासमोरील रुंदी निविदा प्रक्रिया महसूल विभागाकडून गट नंबर पंधरामध्ये संस्थेची जागा बिनशेती असल्याची परवानगी या आणि इतर बाबींची परवानगी न घेता संस्थेनं बांधकाम सुरू केलं सर्व नियम बाजूला ठेवत अनाधिकृतपणे बांधकाम केल्यानं आमच्या शेतीचे कायमस्वरूपी नुकसान होणार आहे तरी आपण याची गांभीर्यानं दखल घेऊन त्वरित उचित कार्यवाही करावी अशी तक्रार निमणी इथले सुधीर तुकाराम पाटील आणि प्रतीक बाळासाहेब पाटील यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी सा संस्था सांगली यांच्याकडं केली आहे ब्युरो रिपोर्ट एस बेन मराठी